अगर आपने चुनाव जिताया तो आपको 100 दिन का रोजगार, अगर आपने डिस्ट्रिक्ट का जिताया तो आपको 110 दिन का रोजगार। ये क्राइटेरिया डिसाइड करके ये जो गिफ्ट देते हैं ना, इसको बंद करते हैं, जो आर्बिट्रनेस है। क्योंकि गिफ्ट में क्या होता है, मान लो मैं पीसीसी प्रेसिडेंट हूं, सीएम हूं, तो गिफ्ट में इनका चेहरा मुझे अच्छा लगा तो मैंने इनको गिफ्ट दे दिया, इनका चेहरा अच्छा नहीं लगा तो इनको गिफ्ट नहीं दी। और इससे क्या होता है, प्रॉब्लम होती है। तो मैं आपसे इसलिए बात कर रहा हूं क्योंकि मैं समझना चाहता हूं डीसीसी प्रेसिडेंट डीसीसी कमेटी की क्या अधिकार होने चाहिए। नॉन निगोशियबल, बीसीसी प्रेसिडेंट बीसीसी कमेटी के क्या अधिकार होने चाहिए, नॉन निगोशियबल। ये नहीं कि शायद मिले या अगर मौसम अच्छा है तो मिले, नहीं, बाहर बारिश हो रही है, आंधी हो रही है, यहां पे मिले, ये हमारा ट्रांजिशन है। और उस अधिकार के लिए बीसीसी कमेटी क्या कर रहा है, तो अधिकार एक साइड से मिलेगा और रिस्पॉन्सिबिलिटी जिम्मेदारी दूसरी साइड से आएगी। और जिस दिन हमने ये सब चीजें तय कर ली, यहां ना हमें एनसीपी की जरूरत पड़ेगी ना किसी और की जरूरत पड़ेगी। राहुल गांधींनी नेमका काय कानमंत्र दिलेला आहे आपल्या कार्यकर्त्यांना हे आताच आपण ऐकलेलं आहे। दरम्यान आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राकेश त्रिवेदी यांच्याकडून। राकेश, काय नेमकं म्हटलेलं आहे राहुल गांधी यांनी, एनसीपीला झिरो करण्याचा हा कानमंत्र असल्याचं जाणवतंय त्यांच्या या क्लिपवरून दिसून येत आहे, काय नेमकं म्हटलंय राहुल गांधींनी? नक्कीच त्यांचा जो कानमंत्र आहे तो हाच आहे की आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांची गरज पडली नाही पाहिजे पुढच्या येणाऱ्या 2014 जो इलेक्शन आहे त्यामध्ये, असंच त्यांनी हा कानमंत्र आपल्या कार्यकर्त्यांना दिलाय। या व्हिडिओ क्लिपमध्ये ते एखाद्या क्लासरूममध्ये लेक्चर देणाऱ्या प्रोफेसर सारखे दिसत आहेत, जिथे ते आपल्या क्लासरूममध्ये उभे आहेत, आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद करत आहेत, त्यांच्या मध्ये जात आहेत, 1-to-1 इंटरॅक्शन करत आहेत, आय कॉन्टॅक्ट करत आहेत। तर यानंतर त्यांचा जो कानमंत्र आहे तो स्पष्ट आहे की आपल्याला असं काय करायचं की आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची गरज पडली नाही पाहिजे, असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे। आणि त्यांच्या या शेवटच्या या सेंटेन्सच्या नंतर कार्यकर्त्यांनी टाळी वाजून त्याचा स्वागत देखील केलेला आहे। हेमाली, पण नेमकं त्यांच्या या भूमिकेवरून काय जाणवतंय? आता निवडणुका येणार आहेत 2014 मध्ये, त्या पार्श्वभूमीवर त्यांचं हे असं म्हणणं किंवा राष्ट्रवादीची आपल्याला गरज पडणार नाही असं म्हणणं कितपत महत्वाचं आहे हे? नक्कीच एक खूप मोठा स्टेटमेंट आहे राहुल गांधींकडून, कारण की याच्या अगोदर शरद पवारांनी जे कमेंट केलेलं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ते सर्वांनाच माहीत आहे। आणि त्यानंतर काँग्रेसची देखील ही भूमिका आहे की 272 सीट त्यांनी मिळावी लोकसभेच्या निवडणुकात। तर सध्या आपण इथे राहुल गांधी इथून आता जात आहे, आपण बघू शकता राहुल गांधी आता सध्या इथून निघाले आहे, त्यांची जी बैठक आहे ती संपलेली आहे। हेमाली, त्यांचा जो इथे कॉन्वॉय आहे तो निघत आहेत सध्या। आता राहुल गांधी इथून पुणे एअरपोर्टला चालले आहेत, मग इथून ते दिल्लीला जाणार आहेत, हा त्यांचा कॉन्वॉय आहे। आपण थेट इथे जे दृश्य ते दाखवत आहोत पुण्याची, सध्या राहुल गांधी इथून निघालेले आहेत। आणि आपण जसं अगोदर चर्चा करत होतो त्यांच्या कानमंत्राबद्दल, त्यांच्या उद्देशाबद्दल, तर राहुल गांधींनी हे स्पष्ट केलं आहे की येणाऱ्या निवडणुकात आपली जी भूमिका आहे, आपली जी परिस्थिती आहे ती मजबूत झाली पाहिजे, आणि 272 सीट आहे ती पूर्ण काँग्रेसला एकत्र भेटली पाहिजे। आणि त्याच जर असं त्यांनी काम केलं, त्यांच्या कार्यकर्त्यांनी जर त्यांनी राहुल गांधींचे कानमंत्र ऐकलं तर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची गरज पडणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे। हा दौरा मुळात या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी आखण्यात आला होता राहुल गांधींचा, त्याप्रमाणे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना कानमंत्रही दिलेला आहे। ऐकूया आपण पुन्हा एकदा काय नेमकं राहुल गांधी आपल्या कार्यकर्त्यांना म्हणालेत। अगर आपने चुनाव जिताया तो आपको 100 दिन का रोजगार, अगर आपने डिस्ट्रिक्ट का जिताया तो आपको 110 दिन का रोजगार। ये क्राइटेरिया डिसाइड करके ये जो गिफ्ट देते ना, इसको बंद करते हैं, जो आर्बिट्रनेस है। क्योंकि गिफ्ट में क्या होता है, मान लो मैं पीसीसी प्रेसिडेंट हूं, सीएम हूं, तो गिफ्ट में इनका चेहरा मुझे अच्छा लगा तो मैंने इनको गिफ्ट दे दी, इनका चेहरा अच्छा नहीं लगा तो इनको गिफ्ट नहीं दी। और इससे क्या होता है, प्रॉब्लम होती है। तो मैं आपसे इसलिए बात कर रहा हूं क्योंकि मैं समझना चाहता हूं डीसीसी प्रेसिडेंट पीसीसी कमेटी की क्या अधिकार होने चाहिए। नॉन निगोशियबल, बीसीसी प्रेसिडेंट बीसीसी कमेटी के क्या अधिकार होने चाहिए, नॉन निगोशियबल। ये नहीं कि शायद मिले या अगर मौसम अच्छा है तो मिले, नहीं, बाहर बारिश हो रही है, आंधी हो रही है, यहां पे मिले, ये हमारा ट्रांजिशन है।
और उस अधिकार के लिए पीसीसी कमेटी क्या करना है। तो अधिकार एक साइड से मिलेगा और रिस्पॉन्सिबिलिटी जिम्मेदारी दूसरी साइड से आएगी। और जिस दिन हमने ये सब चीजें तय कर ली, यहां ना हमें एनसीपी की जरूरत पड़ेगी ना किसी और की जरूरत पड़ेगी। जी 24 तास एक पाउल पुढ़े।